राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आज मुंबईत बैठक पार पडते आणि या बैठकीत मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुपारी 4 वाजता गरवारे क्लब इथं याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. नवाब मलिक वैद्यकीय कारणास्तव बैठकांसाठी आणि पक्षीय कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यामुळं अजित पवार गटाने मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय शिवाजीराव नलावडे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते, मात्र पक्षांतर्गत विरोधामुळे समीर भुजबळ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते. तर निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीसोबतच इतर मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी संप सुरू केला. 1 आठवडा झाला तरी या संपावर तोडगा निघालेला नाहीये. काल मंत्र्यांसोबत झालेली बैठकही निष्फळ ठरली. संप लांबल्यामुळं याचा सर्वात जास्त फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय. आज पुन्हा व्यापारी बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आज तरी कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या लिलावामध्ये व्यापारी सहभागी होणार का, हा लिलाव होणार का, हा प्रश्न कायम आहे. कारण निर्यात शुल्कावरची म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर जे निर्यात शुल्क लावण्यात आलेले 40% निर्यात शुल्क लावण्यात आलेले ते रद्द करण्यात यावं अशी मागणी घेत व्यापाऱ्यांनी हा संप जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. कारण चाळीत साठवलेला कांदा घेऊन शेतकरी तो विक्री करता मार्केटमध्ये घेऊन येत आहेत, पण त्याची विक्री होत नसल्या कारणाने त्यांना तो कांदा परत घेऊन जावा लागतोय. त्यामुळे करावं काय हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांसमोर आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीचं वेळापत्रक ठरलंय. 13 ऑक्टोबरला शिवसेना आमदारांच्या सर्व याचिका